भुजबळांच्या येवल्यातील पाहणी दौऱ्याला मराठा आंदोलकांचा विरोध. लासलगावाजवळील कोटम गावात मराठा आंदोलक आक्रमक. भुजबळांविरोधात मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. येवल्या छगन भुजबळांविरोधात मराठा संघटना आक्रमक. भुजबळांचा ताफा जाताच रस्त्यावर गोमूत्र शिंपडलं. येवला मतदारसंघातच भुजबळांना पाहणी दौऱ्याला विरोध. सोमठाणदेश गावातील मराठा आंदोलक भुजबळांविरोधात रस्त्यावर. विंचूर चाकोली भागातही भुजबळ गो बॅकच्या घोषणा. जे लोक म्हणतात गावात येऊ नका तिथे नाही जाणार. मराठा समाजाच्या विरोधानंतर मंत्री छगन भुजबळांची भूमिका. नाशिकच्या येवल्यात भुजबळांची पाहणी दौरा. नुकसानग्रस्त भागाची छगन भुजबळांकडून पाहणी. छगन भुजबळांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान द्राक्ष उत्पादक शेतकरी महिलेला अश्रू अनावर. अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेचं नुकसान झाल्यानं शेतकरी महिला भावूक. पहिल्यांदा लोकसभा निवडणूक, मग तुमच्या मनात जे आहे ती निवडणूक. अजित पवारांचं मुख्यमंत्रीपदाबाबत सूचक वक्तव्य. आम्हालाही वाटतं अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं. 31 तारखेनंतर मुख्यमंत्र्यांची जागा रिकामी होणार. संजय राऊतांचं मोठं विधान. राजा आणि सरकार दोन्ही नौटंकीबाज. सरकारमध्ये एक सुलतान आणि दोन टिपू सुलतान. शेतकरी संकटात असताना सुलतानांचं निवडणूक पर्यटन सुरू. संजय राऊतांचा शिंदे फडणवीस अजितदादांवर हल्ला बोल. दत्ता दळवींच्या विक्रोळीतील घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त. काल दळवींच्या वाहनांची तोडफोड. तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल. दत्ता दळवींचा मुलगा योगेश दळवीने घेतली संजय राऊतांची भेट. अटक आणि वाहनांच्या तोडफोड प्रकरणानंतर योगेश दळवीकडून राऊतांची भेट. तोडफोड केलेल्या वाहनाची पोलिसांकडून पाहणी. राज्यातील सरकार नामर्द. गाडी फोडणारे मर्द असते तर तिथे थांबले असते. दत्ता दळवी यांच्या वाहनाची तोडफोड केल्यानं राऊतांची टीका. दत्ता दळवींची गाडी फोडणारे राऊतांचेच लोक होते. राग काढण्यासाठी संजय राऊतांची गाडी फोडण्यासाठी लोक पाठवले. नितेश शिराळेंचा राऊतांवर आरोप. ठाकरे गटाकडून दत्ता दळवींच्या जामिनासाठी तयारी सुरू. पोलिसांकडून मुलुंड कोर्टात म्हणणं मांडल्यानंतर ठाकरे गट जामिनासाठी अर्ज करणार. शिवसेना आमदार अपात्रतेवर विधानभवनात सुनावणी सुरू. आजही सुनील प्रभू यांची उलट तपासणी. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी तत्कालीन शिवसेना कार्यालय सचिव विजय जोशींची चौकशी होणार. विजय जोशी यांची आज किंवा उद्या चौकशी होणार. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी प्रकाश आंबेडकरांची 16 डिसेंबरला साक्ष नोंदवली जाणार. प्रकाश आंबेडकरांनी चौकशी समिती समोर 16 डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश. अजित पवार गटाचं कर्जतमध्ये 2 दिवसीय शिबिर. आज संध्याकाळी अजित पवार गटाचा राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मुक्ताईनगरमध्ये घेतली खासदार रक्षा खडसेंची भेट. रावेर लोकसभेच्या जागेबाबत रक्षा खडसेंच्या घरी बंद दाराआड चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. अन्नत्याग आंदोलनामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकरांची तब्येत खालावली. रविकांत तुपकरांवर मुंबईतील सेफी रुग्णालयात उपचार सुरू. राधेश्याम मोपलवार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार. मोपलवार भाजपकडून लोकसभा निवडणूक लढणार. सूत्रांची माहिती. खासदार हेमंत पाटलांना राष्ट्रपतींकडून समन. 4 डिसेंबरला संसदेत हजर राहण्यासाठी समन्स. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून हेमंत पाटलांनी लोकसभा अध्यक्षांकडे सोपवला होता राजीनामा. कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात ईडीकडून मुंबई पालिका अधिकाऱ्याला समन्स. पालिकेचे उपअभियंता संतोष मांडवकर यांना ईडीचं समन्स. एकनाथ शिंदेच्या स्वागतासाठी रत्नागिरी सजली. नाक्यानाक्यावर भगवे झेंडे आणि मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर्स. नागपुरातील अजित पवारांच्या विजयगड बंगल्याची सुरक्षा भिंत वाढवण्याचं काम सुरू. पोलिसांच्या सूचनेवरून सुरक्षा भिंत वाढवण्याचं काम. छत्रपती संभाजीनगर शहरात पाच ठिकाणी आयकर विभागाचे छापे. शहरातील व्यावसायिकांवर कर चुकवल्याप्रकरणी छापे टाकल्याची माहिती. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत देवदर्शनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमधील प्रसिद्ध माणगाव दत्त मंदिरात विधिवत पूजा करून प्रमोद सावंत दत्तचरणी नतमस्तक. सोलापुरातील 7 साखर कारखान्यांना साखर सहसंचालकांची नोटीस. ऊस गाळपाची माहिती न दिल्याने 7 साखर कारखान्यांना नोटीस. आज साखर सहसंचालक पांडुरंग साठेंसमोर सुनावणी. ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉक्टर विनायक काळे यांची पुन्हा नियुक्ती. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोसायटीतून तोंडाला मास्क. ललित पाटील पळून जाण्याच्या दिवशीचा सीसीटीव्ही आला समोर. ड्रग्ज प्रकरणी 4 आरोपींचा बँक बॅलन्स आणि प्रॉपर्टीबाबत तपास होणार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज अहमदनगरमधील शनिशिंगणापूरमध्ये शनिदेवाचं दर्शन त्यांनी घेतलंय. राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. नागपुरात संघ मुख्यालय आणि विमानतळ परिसरात ड्रोन बंदी. सुरक्षेच्या कारणास्तव ड्रोन बंदीच्या आदेशात 2 महिन्यांची वाढ. विजय वडेट्टीवारांकडून अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी. जालन्यातील कडवांची गावात वडेट्टीवारांकडून पाहणी. परभणीच्या पूर्णा शहरात पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची बंधाऱ्याला भेट. टीव्ही9च्या बातमीची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल. बंधाऱ्याची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश.
पीक विम्याची तक्रार दाखल करण्याची वेळ वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. ऍप चालत नसल्याने तक्रार दाखल करण्यासाठी 72 तासांचा वेळ कमी पडत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार. धाराशिवमध्ये अवकाळी पावसामुळे 1,926 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश. लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने ऊस शेतीचं मोठं नुकसान. काढणीला आलेला ऊस आडवा झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. पंढरपूरमध्ये अवकाळी पावसानं द्राक्ष पिकांचं नुकसान. शेतकऱ्यांना कोट्यावधींचा फटका. नुकसान भरपाई देण्याची मागणी. अमरावतीच्या नांदगाव खांडेश्वरमधील 26,000 अपात्र शेतकऱ्यांनी घेतला पीएम किसान योजनेचा लाभ. प्रशासनाने नोटीस बजावल्यानंतर 2,000 शेतकऱ्यांकडून रक्कम परत. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमालाची आवक सुरू. पावसामुळे 4 दिवस आवक बंद होती. उल्हासनगरमध्ये व्यापाऱ्यांचा पालिकेवर धडक मोर्चा. व्यापाऱ्यांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाई विरोधात अतिरिक्त आयुक्तांच्या दालना बाहेर ठेवल्या. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं घंटानाद आंदोलन. पगारवाढ आणि दिवाळी बोनसची मासिक पगारवाढीची रक्कम न मिळाल्याने आंदोलन. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर संघटनांचा विराट मोर्चा. धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी. मोठ्या संख्येने धनगर बांधव मोर्चा सहभागी. सोलापूरच्या माढ्यात जनहित संघटनेचं आमरण उपोषण. गावठाणच्या जागेत केलेले अतिक्रमण काढण्याची मागणी. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील जवळका ते मालेगाव रस्त्याची दुरावस्था गेल्या 3 वर्षांपासून. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मुहूर्त मिळेना. सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष. छगन भुजबळांचे समर्थक सुभाष राऊतांच्या जाळलेल्या हॉटेलच्या कामाला 1 महिन्यानंतर सुरुवात. मराठा आंदोलनादरम्यान सुभाष राऊतांचा हिंसक आंदोलकांनी हॉटेल पेटवलेलं.